तर मित्रांनो आज आपल्याला आहे दोन हजार एकोणीसचाच झालेला ऑब्जेक्टिव्ह इंग्लिशचा पेपर मित्रांनो या पेपरच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर मित्रांनो खरं म्हटलं तर मित्र म्हणेन की हा पेपर खूप सोपा आहे ह्याचं कारण का तर आपण आता याच प्रश्नपत्रिकेमध्ये आपण बघायचं आहे ही प्रश्नपत्रिका इतकी सोपी आहे इतकी सोपी आहे की ह्याच्यामध्ये खरोखरच मित्रांनो मी तुम्हाला सांगतो त्यामुळे वाक्य वाचलं आणि प्रश्नाची इन्स्ट्रक्शन वाचल्यानंतर अनेकांना उत्तरं सहज आली असतील आणि एवढा सोपा पेपर असून आणि एवढी सोपी प्रश्नपत्रिका असून जर ह्याच्यामध्ये आपल्याला पस्तीस ते चाळीसपर्यंत मार्क्स मिळाले नसतील तर ऑब्जेक्टिव्ह इंग्लिशचा क्लास पण पुन्हा करा माझ्या ऑनलाईन क्लासेस उपलब्ध आहेत कमीत कमी, -कमी फीमध्ये जास्तीत जास्त ड्युरेशनमध्ये पाहिजे तितका वेळ ती लेक्चर बघून तुम्ही ऑब्जेक्टिव्ह इंग्लिशच्या ग्रामरमध्ये सुद्धा परफेक्ट होऊ शकता एवढं लक्षात ठेवा माझा फोन नंबर इथे खाली तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल ब्याण्णव सव्वीस बत्तीस चौसष्ट सत्त्याऐंशी मला प्रत्यक्ष फोन करा प्रत्यक्ष आपण बोलू मी सांगेल तुम्हाला तुम्हाला मी सांग ते तुम्हाला पटतं आहे का बघा तुम्हाला मार्क्स मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे अभ्यास करण्याची जबाबदारी फक्त तुम्ही घ्या एवढं घेतलं तर मित्रांनो मी खरंच सांगतो की इंग्लिशमध्ये मार्क्स मिळवणं अजिबात अवघड नाही कळलं आपण आता याच पेपरमधले सगळ्यात पहिल्यांदा ग्रामरचे जे काही प्रश्न आहोत ते पहिल्यांदा बघणार आहोत आणि ग्रामर झाल्यानंतर मग नंतर आपण व्होकॅबलरीकडे जाणार आहोत मित्रांनो दोन्ही पार्ट व्यवस्थित बघा माझं चॅनल सबस्क्राईब करा बघा पहिलाच प्रश्न किती सोपा आहे बघा दोज रास्कल मस्ट बी पनिश्ड मित्रांनो अर्थही नाही समजला ना तरी सुद्धा चालेल अंडरलाईन केलेलं आहे आणि विचारलंय टाईप ऑफ ऍब्जेक्टिव्ह आहे हे जर आलं नाही तर काय आता म्हणजे काही एक्सप्लेनेशन द्यायचीच गरज नाही किती सेकंद किती सेकंदामध्ये उत्तर मिळते बघा नुसतं वाचलं ऍब्जेक्टिव्ह शोधायचं इकडे फक्त बास बाकी काही नाहीच आहे त्यामुळे इथे दोन रास्कल्स म्हणजे ते हरामखोर रास्कल म्हणजे हरामखोर दुष्ट त्यामुळे ते हरामखोर म्हणजे ते तो ती ते मराठीमध्ये दर्शक विशेषण इंग्लिशमध्ये पण तेच कळतंय उत्तर आलं पुढचं उत्तर बघा हे पण किती सोपं आहे बघा सेकंदाच्या सेकंदाच्या टेक केअर ऑफ युअर हेल्थ मूड कुठला मूड आहे ज्या अर्थी अज्ञा वाक्य दिसतंय सांगायची गरजच नाही किती दोन फक्त पाच सेकंद आणि पाच सेकंद पाच सेकंदामध्ये तुम्ही प्रश्न करताय मी म्हणतोय पाच सुद्धा खूप जास्त आहेत नुसता मूड बघितला वाक्य बघितलं झालं उत्तर आलं एक दोन सेकंदामध्ये कळतंय पुढचं बघा हे पण किती सोपं आहे ते बघा आय शॅल बी ऑबलाइज टू गो मित्रांनो करेक्ट ऍक्टिव्ह कुठलं आहे मित्रांनो वाक्य बघितल्याबरोबर लगेच तुम्हाला समजतं की शॅल बी म्हणजे सिंपल, सिंपल फ्युचर आहे बघा ना इथे सिम्पल फ्युचर इथे आहे इकडे आहे का नाही चला चूक इकडे आहे का नाही चूक इकडे आहे का नाही चूक का आहे का करायची पण गरज नाही पॅसिव वाईस करायची पण गरज नाही फक्त दोन ते तीन सेकंदात तुम्हाला लगेच समजतं कळतंय कारण का बघा ना इकडे सिंपल प्रेझेंट आहे आणि सिंपल प्रेझेंटमध्ये सिंपल प्रेझेंट जरी असलं आणि ऍक्टिव्ह वाईस जरी असलं तरी सिम्पल प्रेझेंट आहे ना आणि इकडे फ्युचर आहे ना किती सोपं आहे ह्याचा तर काही संबंध येत नाही कारण का हे पॅसिव्ह ऍक्टिव्ह मध्ये आणि पॅसिव्ह मध्ये हे असूच शकत नाही मध्ये असेल तर याच्यानंतर तिसरं रूप आलं पाहिजे पण इटचा काय संबंध इट इथे ते करताय का नाही इकडे बघा फोर्सफुली आय ऑबलाइज टू गो आय कुठून आला आय तर इकडे कर्म म्हणून आहे ऑब्जेक्ट म्हणून थोडक्यात सांगायचं काय बाकीचं एक्सप्लेनेशन द्यायची पण गरज नाही अशा प्रकारे पटकन आपल्याला उत्तरं मिळवता येतात वाचायची पण पर्याय गरज नसते काही काही वेळा पुढचं बघू हे पण अतिशय सोपं आहे बघा वी हॅव लिव्हड इन द विलेज सिन्स नाईन्टीन एटी सेवन म्हणजे हे मी सांगतोय वी म्हणजे कोण आम्ही म्हणजे मी माझ्याबद्दल म्हणतोय तसं तुम्ही प्रत्येकाने तुमच्याबद्दल स्वतःबद्दल म्हणायचंय कळलं का आणि मित्रांनो असंच करायचं असतं पर्टिक्युलरली तुम्ही काय करता आहे का म्हणजे सगळेच तुम्ही म्हणजे तुम्ही सर्वजण जे परीक्षा देत असताना त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं माहिती का तुम्ही असं बघता की हे मला दिलेलं वाक्य आहे आणि ते मी चूक आहे की नाही हे शोधणार आहे हे मला दिलेलं पेपर सेटरनी वाक्य आहे असं न म्हणता हे वाक्य स्वतः मी बोलतोय अशी कल्पना करा वी म्हणजे आम्ही म्हणजे त्याच्यामध्ये मीही समाविष्ट आहे अशी कल्पना करा आणि मग त्या वाक्यांचा अर्थ समजून घ्या मित्रांनो लगेच उत्तर येतं बघा वी हॅव लिवड इन द विलेज सिन्स नाइन्टीन एटी सेवन सिन्स आणि फॉर ह्यांचे पण नियम आहेत मी माझ्या ऑनलाईन कोर्समध्ये शिकवले आहेत द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर या माझ्या पुस्तकामध्ये परफेक्ट प्रेझेंट आणि परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट या दोन टेन्सेसचा आरंभ करण्यापूर्वी मी मुद्दामून सिन्स आणि फॉर या दोन प्रिपोजिशनचे फरक काय असतात आणि परीक्षेमध्ये ते कसे महत्वाचे आहेत आणि नुसतं प्रेपोजिशन बघितल्यानंतर वाक्य चूक आहे का बरोबर हे कसं समजतं हे मी तिकडे शिकवलेलं आहे हेच माझ्या ऑनलाईन कोर्समध्ये पण मी शिकवत असतो तर मित्रांनो सीन्स असल्यानंतर सीन्समध्ये परफेक्ट प्रेझेंट किंवा परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट दोन्ही टेन्स चालू शकतात त्यामुळे इकडे हॅव लिव्ड आहे त्यामुळे हेही वाक्य बरोबर आहे आणि इकडे हेही वाक्य बरोबर म्हणजे आम्ही या खेड्यामध्ये किंवा आम्ही या गावामध्ये एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून राहिलेलो आहोत म्हणजे नुकतीच एको म्हणजे अजूनही तिथेच आहोत आणि इथे सुद्धा वी हॅव बिन लिव्हिंग इन द विलेज सिन्स नाइनटीन एटी सेव्हन म्हणजे एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून आम्ही ते राहत आहोत म्हणजे अजूनही राहत आहोत दोन्हींचा अर्थ एकच आहे फक्त टेन्स वेगवेगळा आहे पण हे दोन्ही बरोबर आहे आणि सिन्स असल्यानंतर कंटिन्युअस कधीच चालू शकत नाही त्यामुळे ए आणि बी फक्त बरोबर आहे मग तेवढंच फक्त बघायचं ए आणि बी बरोबर अनेकांनी फक्त हेच बरोबर दिलं असेल हे मला माहिती आहे पण मित्रांनो असा नियमच नाही आहे कारण का सीन्स आणि फॉर कोणतीही फ्रेज असू दे जर त्याच्यामध्ये ड्युरेशन दाखवलं असेल तर तुम्ही प्रेझेंट परफेक्ट किंवा परफेक्ट तर तुम्ही प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट कंटिन्युअस परफेक्ट हे दोन्ही टेन्स वापरू शकता हे कायम लक्षात ठेवा त्यामुळे इथे हे उत्तर आहे त्यामुळे इथे तीन उत्तर आहे दोन नाही तीन उत्तर आहे हे चालणार नाही पुढचं बघा मित्रांनो हे, हे वाक्यानं डिफिकल्टी लेवल नाही याची फक्त थोडंसं कन्फ्युज करणार आहे आणि जो कोण पटकन उत्तर दिलं असेल ना तो कदाचित चुकला असेल आणि याचं कारण का ते नीट बघा मित्रांनो ह्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन जर तुम्ही बघितली ना तर चेंज द गिवन सेंटेन्सेस इन टू काय दिले बघा अ सिंगल सेंटेन्स या सिंगल सेंटेन्सला जर कोणी सिंपल सेंटेन्स जर म्हटलं असेल ना तर मित्रांनो त्यांचं उत्तर नक्कीच चुकणार आहे कारण का इथे सिंगल सेंटेन्स म्हटलंय ऍड्जेक्टिव्ह क्लॉज मेन क्लॉज आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉज सिंगल सेंटेन्स आहे मेन क्लॉज आणि त्याच्यानंतर असणारा टाईम क्लॉज असू दे नाहीतर प्लेसचा क्लॉज असू दे मॅनरचा क्लॉज असू दे त्याच्यानंतर कॉन्ट्रास्टचा असू दे कन्सेशनचा असू दे कुठलाही क्लॉज असू दे ऍडव्हर क्लॉज म्हणजे दोन वाक्य जर क्लॉ दोन वाक्य असलेली दोन क्लॉज असलेली वाक्य सुद्धा सिंगल सेंटेन्स असू शकतात हे लक्षात ठेवा मित्रांनो अशा प्रकारे दुसऱ्यांदा हा प्रश्न विचारला गेलेला आहे याच्या अगोदर पण एस टी आयमध्ये मध्ये दोन हजार सोळाच्या एस टी आयमध्ये मध्ये याच्यावरती असाच प्रश्न विचारला होता तो ॲब्जेक्टिव्ह क्लाजवरती होता ओमिशन ऑफ रिलेटिव्ह प्रोनानोवरती होता आणि त्याच्यानंतर हा दुसरा प्रश्न असा फसवलेला आहे सिंगल सेंटेन्स आणि सिंपल सेंटेन्स या दोघांमधला फरक समजला पाहिजे आणि ते सिंगल सेंटेन्स पेपर आणि ते सिंगल सेंटेन्स विचारले हे फक्त नीट लक्षात ठेवा आता बघा मित्रांनो इकडे तर दोन वाक्य ते दिसत आहेत द टेम्परेचर वॉज सिक्स डिग्री म्हणजे काल टेम्परेचर सहा डिग्री होतं आणि टुडे इट इज ओन्ली थ्री डिग्रीज आणि आज ते तीन डिग्री आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये एक तर निश्चित समजते बघा तुम्हाला ज्या अर्थी सगळीकडे कंपॅरेटिव्ह डिग्री दिलेली आहे त्या अर्थी इथे तुम्हाला कंपॅरेटिव्ह डिग्रीज बनवायचे हे सगळ्यात पहिल्यांदा समजलं पाहिजे आणि सिम्पल सेंटेन्स नाही त्यामुळे सिम्पल सेंटेन्स असलेलं जे काही ना ते आधी आपण चूक देऊया जसं बघा इथे पहिलं वाक्य इट इज कोल्डर टुडे दॅन येस्टरडे हे सिंपल सेंटेन्सचं वाक्य म्हणून मी अगोदर चूक देतो तसंच इथे बघा हे पण सिंपल सेंटेन्सचं वाक्य आहे म्हणून इथे पण मी अगोदरच चूक देतो आता मित्रांनो बघा मित्रा हे एक वाक्य आहे आणि हे एक वाक्य आहे इट इज कोल्डर दॅन इट वॉज येस्टरडे मित्रांनो हा शब्द फक्त नाही आहे बघा त्यामुळे हे वाक्य चूक आहे त्यामुळे इट इज कोल्डर टुडे बघा इथेच आहे ते दॅन इट वॉज डे दॅन इट वॉज डे कळलं का प्रश्नांचं उत्तर काढणं खूप सोपं असतं फक्त थोडासा लॉजिकली फक्त विचार करायचा कॉमन सेन्स वापरायचा मित्रांनो लक्षात ठेवा रुल्स तुम्हाला येत असतात फक्त त्याचं ऍप्लिकेशन तुम्हाला येत नाही आणि ते ॲप्लिकेशन शिकायचं असेल तर ऑनलाईन कोर्स लावा मी आग्रह करतो तुम्हाला कळलं तर मित्रांनो अशा प्रकारे याचे प्रश्न करता येतात हे झाले ग्रामरचे प्रश्न बघा जर नीट वाचले ना तर एवढे हे प्रश्न येण्यासाठी अक्षरशः मी तुम्हाला सांगतो म्हणजे एक सुद्धा खूप आहे कळलं का इतके फास्ट तुम्हाला प्रश्नांची उत्तरं मिळतात म्हणून अभ्यास फक्त चांगला करा राज्यसभेमध्ये पोस्ट मिळवणं अजिबात अवघड नाही मित्रांनो पुढचे प्रश्न बघा इकडे जाऊया आपण पहिलं वाक्य बघा डू यू विश टू ओपन अन अकाउंट द अकाउंटंट सेट द मॅन प्रश्न काय आहे हे आपल्याला लगेच आहे आणि प्रश्नामध्ये नियम महत्त्वाचे काय काय ते सगळे तुम्हाला माहिती आहे सगळ्यात पहिल्यांदा डोक्यात गेलं पाहिजे काय आपल्या कंजंक्शन अगोदर बघायचं कळलं का कोणतंही प्रश्नार्थक वाक्य असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दिलेल्या पर्यायामध्ये काय करायचं तर सगळ्यात पहिल्यांदा कंजंक्शन बघायचं मी मुद्दामून ह्या ट्रिक का सांगतोय आहे का की तुम्हाला फास्ट डिसिजन घेता यावा यासाठी सांगतोय तुम्ही म्हणाल सर आम्हाला हे सगळं माहिती आहे माहिती तर आपल्याला सगळंच असतं पण त्याचं ऍप्लिकेशन कसं करायचं हे समजलं पाहिजे हे गेल्यानंतर म्हणजे हे दोन तर पर्याय तुमचे गेलेच हा पण गेला एक नंबर गेला आणि तीन नंबर गेला आता दोन उरलेले आहेत मग त्या दोन मध्ये बघा अकाउंटंट सेड आता इथे आश आहे आणि इकडे पण आश आहे म्हणजे इथे काही प्रॉब्लेम नाही आहे मग आता दुसरा प्रॉब्लेम जो आहे ना तो हा आहे बघा किती पटकन समजलं बघा हा पण चूक म्हणजे फक्त हा पर्याय बरोबर बाकीचं काय बरोबर आहे का नाही बघायला सुद्धा जाऊ नका काही गरज नाही कळलं का स्टेप वाईज एक एक बरोबर आहे का फगत राहायचं फक्त पुढचं बघा ह्याच्यामध्ये काय दिलंय बघा मित्रांनो आयडेंटिफाय ट्रान्झिटिव्ह आणि इन्ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजेच काय सकर्मक आणि अकर्मक क्रियापदक काय आहेत हे ओळखायचंय मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना हे पटकन आलं असणार आणि येणारच हेही मला माहिती आहे कळलं का तरी सुद्धा आपण बघूया बघा द रेन द म्हणजे ते जे काही कोमेजलेली किंवा सुकत चाललेले जे काही झुडपं होती त्यांना रेनने पुन्हा जीवन दिलं म्हणजे थोडक्यात क्रिया ह्याच्यावर झालेली आहे हे वाक्य बरोबर आहे नंतर दे दे द डॉग चेस्ट द मॅन परत इथे दिसतंय बरोबर आहे आणि इकडे या सँगच्या नंतर इथे कुठलाही कर्म दिसत नाही त्यामुळे द कॉयर सँग बॅडली दॅट मॉर्निंग म्हणजे आ, आ, त्या समूहाने त्या सकाळी खूप वाईट पद्धतीनं गाणं गायलं म्हणजे चांगलं गायलं नाही अर्थातच अकर्मक क्रियापद आहे कारण का या क्रियापदाच्या नंतर नाही कारण का या क्रियापदानंतर ऑब्जेक्ट नाही त्यामुळे फक्त ए आणि बी असलेलं बरोबर आहे म्हणजे हे काय आहेत हे दोन ट्रान्झिटिव्ह आहेत आणि हे इन ट्रान्झिटिव्ह आहे कळलं म्हणजे इथे आपल्याला लिहित असताना हेच समजायचं टी टी आय बघा टी टी आय कुठे दिसते ते आता बघायचंय इकडे नाही आहे इकडे नाहीये टी टी आए, फक्त हे उत्तर बरोबर पुढचं बघा याच्यामध्ये करेक्ट सेंटेन्स कुठले हे विचारलेलं आहे मित्रांनो वाक्य बघितल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे की हे वाक्य कशावरती आहे जसं बघा या सगळ्यांमध्ये तुम्हाला काय काय दिसतंय ते बघा त्याच्यावरून आपल्याला समजून घ्यायचंय कळलं का हे वाक्य कशासाठी विचारलेलं आहे म्हणजे हे वाक्य प्रोनाऊन या चॅप्टरवरती विचारलेलं आहे कळलं का आणि ते पण याच्यामध्ये पर्सनल प्रोनाऊन दिलेलं आहे असं कॅट असल्यामुळे तिकडे इटच लागणार हे जरी बरोबर असलं तरी ह्याचा अर्थ काय असतो तर इट इज किंवा इट वॉच किंवा इट हॅज त्यामुळे कोणत्याही सर्वनामाला कधीही अपॉस्ट्रॉपिएस दिला जात नाही हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं कळलं का त्यामुळे अपॉस्ट्रॉपिएस नकोच आहे त्यामुळे अर्थातच हे इनकरेक्ट सेंटेन्स आहे आपल्याला करेक्ट सेंटेन्स ओळखायचं आहे त्याच्यानंतर पुढचं बघा बीचं वाक्य द क्लब चिअर्ड फॉर इट्स टीम हे मात्र बरोबर आहे कारण का काय क्लब हे कलेक्टिव्ह नाव नाही कळलं आणि ते कलेक्टिव्ह नाव नाही आणि इथे सगळ्या क्लबनी मिळून म्हणजे इथे कलेक्टिव्ह नाऊन एकवचनाने वापरलं वा, हे खास करून लक्षात ठेवा त्यामुळे इथे हे पण बरोबर आहे इथे जर देअर दिलं असतं तर मात्र चुकलं असतं हे तुम्हाला समजलं पाहिजे कळलं बर पुढचं हे झालं त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे म्हणजे सर्वनामासाठी बरोबर आहे आणि इकडचं बघायचं आत्ता सांगितल्याप्रमाणे इट्सचा अर्थ ज्या वेळेला अपॉस्ट्रोपेस असतो त्यावेळेला इट इज इट वॉज असा असतो मग इथे इट इज फाय अंटिल माय बर्थडे त्यामुळे इथे सर्वनामाचा उपयोग बरोबर केलेला आहे त्यामुळे अर्थातच हे पण वाक्य बरोबर आहे थोडक्यात बी आणि सी असलेलं वाक्य बरोबर आहे त्यामुळे पर्याय चार हे इथे उत्तर येणार आहे पुढचं बघा हे पण एकदम सोपं आहे याच्यामध्ये काय विचारलंय करेक्ट पॅसिवस कुठलं आहे मित्रांनो करेक्ट पॅसिव्हसाठी इथे वाक्य दिलेलं आहे ते आहे ते बघा आज्ञार्थी वाक्य दिलेले आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला खास करून एक मला नियम सांगायचा सा आहे तो नियम काय तो बघा आणि नंतर ह्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेमध्ये कदाचित अशा प्रकारे सुद्धा प्रश्न विचारला जाईल हेही लक्षात ठेवा उदाहरणार्थ आता इथे बघा डू नॉट डिस्टर्ब द क्लास मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की आज्ञार्थी वाक्य असेल तर ते सगळ्यात पहिल्यांदा लेटनी केलं जातं त्यामुळे इथे तर जे काही पर्याय दिलेले आहेत त्याच्यामध्ये तर तुम्हाला लगेच समजतं की इथे फक्त लेटचा पर्याय हा दिसतोय त्यामुळे एक दोन तीन चार आहे पण चार नंबरचा पर्याय तो मात्र नीट बघितला पाहिजे आणि इथे ऑल द अभव नाही आहे कारण का हे आज्ञार्थी वाक्य असलं तरी त्याचं सिम्पल प्रेझेंटमध्ये अशा प्रकारे कधीही पॅसिव्ह केलं जाऊ शकत नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे इथे या वाक्याचं तुम्हाला फक्त हेच वाक्य बरोबर द्यावं लागेल पण मित्रांनो मला तुम्हाला हे सांगायचं आहे उद्या समजा इथे याच्यामध्ये असं जर दिलं असतं की सेंटेन्स वन अँड टू आर म्हणजे सेंटेन्स आणि वन अँड टू कळलं हे जर दिलं असतं तर मित्रांनो हेही वाक्य बरोबर आहे पॅसवीमध्ये हे लक्षात ठेवा कळतंय का कारण का आज्ञार्थी वाक्य ज्या वेळेला असतं त्यावेळेला त्याचं दोन प्रकारे केलं जात असतं एक तर शूडणी पण केलं जात असतं आणि दुसरं लेटनी पण केलं जात असतं मित्रांनो एक कशासाठी सांगतोय अजून पुढे प्रश्न कसा येईल ते सांगतोय कारण का तलाठीच्या एका प्रश्नपत्रिकेमध्ये अशा प्रकारे प्रश्न येऊन गेला आणि त्याच्यामध्ये फक्त काय केलं ते बघा द क्लास शुड नॉट बी डिस्टर्ब हे पण एक वाक्य दिलं आणि दुसऱ्या वाक्यामध्ये फक्त द टाकलं नव्हतं आणि सांगितलं आणि इकडे नन दिलं होतं चौथ्या पर्यायामध्ये आणि एवढ्या ह्याच्यामधनं फक्त तुम्हाला सांगितलं की ह्याच्यामधलं करेक्ट वाक्य ओळखा आणि तिथे हे वाक्य फक्त बरोबर आलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे पेपर सेटर प्रश्न बदली करून किंवा वेगळ्या प्रकारे कारण का आताचा ट्रेंड तोच आहे टाकू शकतो त्यामुळे हे पुढे काय येऊ शकतं याच्यासाठी फक्त आहे हे नीट लक्षात ठेवा आणि अशा प्रकारेच मार्गदर्शन मी माझ्या ऑनलाईन बॅचेसमध्ये करत असतो प्रत्येक नियम सांगितल्यानंतर त्या नियमावरती एम पी एस सी कसा प्रश्न विचारते म्हणजेच एम पी एस सीचे पेपर सेटर कसे प्रश्न विचारतात आणि ह्याच्यानंतर अजून कशाप्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात तेही मी शिकवत असतो त्याच्यामुळे होतं काय माहिती आहे का, का आपल्याला नियमांचं ऍप्लिकेशन बरोबर कर करता येऊ लागतं आणि ते जर आलं ना तरच मित्रांनो तुमचे मार्क्स वाढतात आणि अभ्यास करण्याची रुची लागते तुम्हाला इंग्लिशचा अभ्यास करायला मजा आली पाहिजे असं जर वाटलं असेल ना तर ऑनलाईन कोर्स करून बघा ठीक आहे तर ही झाली अजून काही पुढची वाक्य आपण बघूया